शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। एमआईडीसी यातायात पुलिस को होम्योपैथिक दवाइयों का वितरण किया गया है। कोरोना संक्रमण को रोकने के लिए सरकार हर प्रयास कर रही है, जिसके लिए डॉक्टर, पुलिस, सफाई कर्मचारी, पत्रकार सड़कों पर है, जन जागृति कर लोगों को प्रबोधन कर रहे हैं। पुलिस लगातार सुरक्षा दे रही है। पुलिस के सुरक्षा के लिए मावली फाउंडेशन ने सोमवार को एमआईडीसी यातायात विभाग के पुलिस कर्मियों को होम्योपैथिक दवाइयों का वितरण किया है। डॉक्टर अरविंद बुटले, डॉक्टर राजेश काले ने बताया कि तीन दवाई को लेने पर कोरोना संक्रमण से बच सकते हैं, जिसे अब तक हजारों लोगों को यह दवाई दी गई है। 5 साल से भी बड़े बच्चे को यह दवाई दी जा सकती है, इसका कोई भी साइड इफेक्ट नहीं है। ऐसी जानकारी डॉक्टर अरविंद बुटले वाड़ी प्रेस क्लब को दी है। कोरोना के चलते पुलिस लगातार सुरक्षा दे रही है, लेकिन उनकी सुरक्षा का सवाल खड़ा हो रहा है। उनकी सुरक्षा के लिए डॉक्टर ने यातायात पुलिस को होम्योपैथी दवाई दी। इस दौरान पत्रकारों को भी यह दवाई दी गई है। दवाइयों का वितरण करने से मावली फाउंडेशन के कार्य की सभी ओर सराहना हो रही है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय जाधव, सह पुलिस निरीक्षक विनोद गिरी, उप निरीक्षक किशोर गवई, पुलिस हवलदार बाळू चौहान, विनोद सिंह, जयशंकर पांडे, विलास कोकाटे, देव कुमार मिश्रा, रविंद्र गजबिये, सुरेश तेलेवार, मिलिंद कोल्हे ने दवाई ली है। आयुष मंत्रालयाकडून जे जाहीर केलेले आर्सेनिक 30 आहे, आम्ही ते वाटप करण्याकरता पोलीस स्टेशनला आलेलो आहे। ही मेडिसिन जी आहे फक्त प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे। सध्या आयुष मंत्रालयाने ज्या पद्धतीने सुचवलेलं आहे आम्हाला की आठवड्यातून 3 दिवस हे मेडिसिन घ्यायची आहे, त्यानंतर आठवड्यातून 1 डोस हा घ्यायचा आहे, जेणेकरून तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल आणि कोविडच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण सक्षम व्हाल। त्यासोबत आरोग्याची पण काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे, जसे हात धुणे, सकस आहार घेणे, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेणे आणि निरोगी राहणे हे खूप महत्त्वाचे आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, तसेच माननीय विक्रम साळी सर उपायुक्त वाहतूक विभाग यांची निर्देशानुसार आपापल्या सर्व कर्मचाऱ्यांचे, वाहतूक कर्मचाऱ्यांचे आरोग्य हे सदृढ झालं पाहिजे, त्यांची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे, याची खबरदारी घेण्याचं ते स्वतः सतत प्रयत्न करीत आहेत, तसे आम्हाला प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आज रोजी त्याच अनुषंगाने आपल्याकडे होमिओपॅथीचे 2 डॉक्टर आलेले आहेत, एक डॉक्टर काळे साहेब, एक डॉक्टर बुटले साहेब। मावली फाउंडेशन नागपूर शहराची जी नेहमी सामाजिक संस्था कार्यरत असते, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। मावली फाउंडेशनचे सुहास खरे यांनी दोन्ही डॉक्टरांना पोलिसाप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी आज MIDC ट्रॉफिक विभागात त्यांना घेऊन आले आणि त्यांच्यातर्फे आर्सेनिक अल्बम 30 या आयुष मंत्रालयाने मान्यताप्राप्त रोगप्रतिकार शक्तीचं औषध आज त्यांनी प्रत्येकाला वाटप केलेलं आहे। त्यांचा मानस आहे की प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत ते वाटप करतील। सध्या त्यांनी आत्तापर्यंत 1.5 ते 2 हजार गोळ्यांचं डबी, त्या एकूण पूर्ण 20-25 गोळ्यांचं एक पाकिट आहे, अशा 1.5 हजार गोळ्यांचं त्यांनी वाटप केलेलं आहे। एका कुटुंबाकरता एक डबी पूर्ण होते, अशा प्रकारे 1.5 हजार कुटुंब त्यांनी सुरक्षित केलेले आहेत। असे सामाजिक कार्यकर्ते असे पुढे यावेत आणि त्यांची जी पोलिसाप्रती असलेला जिव्हाळा आहे तो वृद्धिंगत व्हावा आणि पोलिसांनी आपले कर्तव्य करताना, दैनंदिन कर्तव्य करताना त्यांना हे सुद्धा मानसिक आधार निर्माण व्हावा आणि एक प्रकारे त्यांचा ह्युमॅनिटी बूस्टर व्हावा, हा सर्व सदहेतू सर्वांचे सफल होत आणि हे जे कोरोनाचं युद्ध जे भारतभर चालू आहे, पूर्ण जगात चालू आहे, त्याला निश्चितच आपण विजयी होऊ अशी आशा बाळगतो। जय हिंद। आमचा असा एक नारा आहे की जिथे नीड आहे तिथे गरज आहे, तिथे आम्ही धावून जातो आणि नीड बेस्ड ॲक्टिव्हिटी करत असतो। अशाच अनुषंगाने श्री जाधव सरांनी आम्हाला इथे पाचारण केलं, श्री खरे सरांनी आम्हाला इथे पाचारण केलं आणि पोलिसांना ज्या समस्या भेडसावतात आणि या अनुषंगाने पोलिसांच्या जीवनाचं जे रक्षण कसं झालं पाहिजे, मॅक्झिमम पोलीस कर्मचारी ह्या क्वारंटाईन न झाला पाहिजे, हे
कुठल्याही आजारापासून दूर राहिले पाहिजे, अशा अनुषंगाने यांची रोगप्रतिकारक शक्ती काय कशी वाढली पाहिजे आणि जेणेकरून हे देशाच्या रक्षणासाठी कामे आली पाहिजे, कारण हे कोविड योद्धा आहे आणि कोविड योद्ध्याचं आम्हाला संरक्षण करायचं आहे, अशा अनुषंगाने यांची इम्युनिटी कशी काय वाढेल या दृष्टिकोनातूनच आम्हाला हे यांना सहकार्य करायचं होतं, यांना संदेश पोहोचवायचा होता आणि एवढेच नव्हे तर सर, जे आम्ही आर्सेनिक 30 आज जिथे वापर केला आहे, WHO जे आयुष मंत्रालय आहे समजा, WHO गाईडलाईननुसार आम्ही इथे औषधी वाटप केलेली आहे आणि ही औषधी जी आहे ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची औषधी आहे आणि म्हणूनच सगळे लोकांची पोलीस मंडळींची जर रोगप्रतिकारक शक्ती जर वाढेल तर ते सुदृढ होईल आणि देशासाठी फाईट करू शकेल, समाजासाठी फाईट करू शकेल आणि कुठे ना कुठे आपला समाज सुदृढ होईल, हीच आशा बाळगून आम्ही इथे आलो सर। इन BCN न्यूज़ के लिए बाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।